स्टुडंट्स एम सी क्यूजच्या लेक्चरमध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत करते मी आपण हॅलोजन डेरिवेटिव्ज हा जो आपला टॉपिक आहे त्याचे एम सी क्यूज कालपासून स्टार्ट केलेत काल आपण टॉपिकची थोडीफार क्विक रिव्हिजन आणि थोडेसे एम सी क्यूज डिस्कस केले होते त्याच टॉपिकला कन्सिडर करून आजचे पुढचे थोडे एम सी क्यूज आप आपल्याला परत एकदा आज डिस्कस करायचे आहेत तर बघा आजचा आपला पहिला पुढचा क्वेश्चन आहे तुम्हाला इथे एक रिॲक्शन दिसती फिनॉल आणि इथील आयोडाइड दिलेलं आहे ह्यांचं कॉम्बिनेशन फिनॉल रिॲक्ट्स विथ इथिल आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ अ इथॉक्साईड आयन आणि अनहायड्रस इथेनॉलच्या ही रिॲक्शन आहे आणि क्वेश्चन विचारला आहे की ह्या रिॲक्शनचा प्रोडक्ट काय असणार आहे ओके फिनॉल आणि इथिल इथिलायोडाइडचं कॉम्बिनेशन करायचं आहे तर बघा आता अल्कॉक्साइडच्या ही रिॲक्शन आहे म्हणजे जनरली अल्किल हलायड आणि फिनॉलचं कॉम्बिनेशन जेव्हा आपण करतो अल्कॉक्साइडच्या प्रेझेन्समध्ये तेव्हा ही Uh, इतरच्या फॉर्मेशनची रिॲक्शन आहे म्हणजे पॉसिबल प्रोडक्ट ह्या रिॲक्शनमधनं तुम्हाला काय मिळणार आहे इतर हा पॉसिबल प्रोडक्ट ह्याच ह्याच्यामधनं तुम्हाला मिळालेला तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे ओवरऑल ह्या रिॲक्शनशी रिलेटेड आपण कन्सिडर केलं तर बाय प्रोडक्टमध्ये ही जी तुमची बेंझिनची रिंग आहे ओके ह्याच्याशी रिलेटेड हा जो हायड्रॉक्झिल ग्रुप आहे हा असणारा हायड्रोजन आणि इथं असणारा ओवरऑल इथील आयोडाईडशी रिलेटेड जर आपण कन्सिडर केलं तर अल्कॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये ओवरऑल हे हा हायड्रोजन इथनं पहिल्यांदा बॉन्ड ब्रेक होऊन इंटरमिडियट फॉर्ममध्ये तुम्हाला इथं फिनॉक्साईड आयन पहिल्यांदा मिळेल आणि फिनॉक्साईड आयनशी रिलेटेड परत पुढचे दोन स्टेपची रिॲक्शन जर कन्सिडर केली अनहायड्रस सी टू एच फाय ओ एच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन जर कन्सिडर केली तर मग हा जो तुमचा इलेक्ट्रोफाईल आहे मग ह्याचं ओवरऑल ह्याच्याशी रिलेटेड अटॅक होऊन मग ह्या पूर्ण रिॲक्शनशी रिलेटेड हे इथून निघून गेल्यानंतर ओव्हरऑल हा जो इथील ग्रुप आहे तो इथं येऊन सबस्टिट्यूट झालेला आपल्याला बघायला येऊन तो सबस्टिट्यूट झाल्यानंतर मग तसा प्रोडक्ट जर कन्सिडर केला चार ऑप्शनमध्ये तर एका साईडला तुमची बेन्झिनची रिंगमध्ये असणारा ऑक्सिजन आणि मग येणारा अल्कॉक्सी ग्रुपशी रिलेटेड इथील ग्रुप जो आहे तो सबस्टिट्यूट झालेला बघायला मिळेल म्हणजे ओवरऑल ह्या इथनं एच निघून गेल्यानंतर इथं पुढं काय येणार सी टू एच फाय हा ग्रुप येणार म्हणजे तुम्हाला मिक्स टाईपचा इथर ह्यातनं तयार झालेला बघायला मिळेल म्हणजे ह्या रिॲक्शनशी रिलेटेड तसा ऑप्शन जर बघितला तर ऑप्शन नंबर पहिला जो दिला आहे तुमचा ओके जे इथील फिनिल इथर ह्यातनं तयार झालेला आपल्याला बघायला मिळेल आणि ह्या क्वेश्चनशी रिलेटेड मग तुमचा ऑप्शन नंबर पहिला येतो आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा तुम्हाला रिॲक्टिव्हिटीची एक ऑर्डर दिलेली आहे हलाइडची आणि ह्या हलायडशी रिलेटेड ह्यांचं जर ॲक्वियस केओएच्या प्रेझेन्समध्ये हायड्रोलायसिस फॉलो केलं आ, तर त्यांची रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर कशी असेल असा क्वेश्चन इथं विचारलेला आपल्याला बघायला मिळेल आता ॲक्विस के ओच्या रिलेटेड त्याची जर ऑर्डर आपल्याला बघायची झाली तर आपण एक रूल डिस्कस केला होता बघा थेरॉटिकल पार्ट जर आपण कन्सिडर केला तर, के तर थेरीच्या प्रोसेसमध्ये आपण एक रूल कन्सिडर केलेला विच इज नथिंग बट दी सेट झेप रूल आणि सेट झेप रूल जर कन्सिडर केला तर सेट झेप रूलशी रिलेटेड त्या रूलमध्ये मग मोर सबस्टिट्यूटेड जे तुमचं आल्कीन असतं त्याच्याशी रिलेटेड तो रूल आहे म्हणजे स्टॅबिलिटी त्याची बघायला आपल्याला तशी मिळेल आणि त्या रूलला कन्सिडर करून मग ह्याच्यामध्ये जे चार ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामधला ऑप्शन नंबर पहिला जो येतो आहे तुमचा जे पहिल्या ऑप्शनमध्ये सी एच टू डबल बाउंड सी एच सी एल विनिल क्लोराईडचं युनिट दिलेलं बघायला मिळेल नंतर तुमचा प्रोपिल क्लोराईड आहे नंतर सेम वे विनिल क्लोराईडशी रिलेटेड पुढं जाऊन सी एच टू सी एलचं सबस्टिट्यूशन ह्याच्यामध्ये आहे जे ह्या क्वेश्चनशी रिलेटेड ऑप्शन नंबर सेकंड तुमचा येईल रिगार्डिंग टू दी रिॲक्टिव्हिटी ऑर्डर सेट जे प्रूलला आपण कन्सिडर केलं तर ओके हा झाला सेकंड क्वेश्चन नेक्स्ट वन पुढचा क्वेश्चन काय दिला आहे बघा ए अँड अल्किल हलँड रिॲक्ट्स विथ द मेटॅलिक सोडियम इन ड्राय इथर रिॲक्शन इज नोन ॲज क्वेश्चन अगदी सोपा आहे तुम्हाला ॲज इट इज डेफिनेशन विचारले ही डेफिनेशन कशाचे काय सांगितले की अल्कील हलॅड घेतले तर अल्कील हलॅड आपण आर एक्सनं रिप्रेझेंट करतो कॅन सीयर अल्कील हलॅड आपण आर एक्सनं रिप्रेझेंट करतो आणि ह्याला ॲक्टिव्ह मेटल एन ए बरोबर रिॲक्ट करायचं समजा मी ट्वेल्स एन ए घेतलं अल्किल हलॅड पण टू टाईम्स घेतलं आणि ही रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये सांगितले ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये सांगितले आता हे दोघं जेव्हा रिॲक्ट होणार तेव्हा हा ॲक्टिव मेटल सोडियम जो आहे तो इथला एक्सबरोबर कंबाईन होऊन तो इथनं टू टाईम्स एन एक्सच्या फॉर्ममध्ये बाय प्रोडक्टमध्ये जाईल आणि इथं आर डॅश आर म्हणजे अल्केनचं फॉर्मेशन झालेलं तुम्हाला बघायला मिळेल समजते म्हणजे हे आपण अल्किल हलायड घेतलं आणि अल्किल हलाइडला ऍक्टिव्ह मेटल सोडियम बरोबर रिॲक्ट केल्यानंतर तुम्हाला ह्यातनं अल्केन मिळाले ही जी रिएक्शन आहे इट इज नथिंग बट दी वुड्स सिंथेसिस किंवा ह्या रिॲक्शनला वुडस रिॲक्शन आपण म्हणतो मग तोच क्वेश्चन इथं विचारलाय की अशा टाईपच्या रिॲक्शनला काय म्हणायचं तर हे ह्याचं करेक्ट ऑप्शन येणार तुमचं वूड सिंथेसिस बाकीचे फँकल रिॲक्शन सँडमेअस रिॲक्शन कोलबेज रिॲक्शन असे ऑप्शन आहेत सँडमेर रिॲक्शन आपण बघितलं डायझोनियम सॉल्ट तयार होतो कोलबेज रिॲक्शन जी आहे ती ओवरऑल फिनॉलच्या रिलेटेड बेन्झिनच्या रिलेटेड ही रिॲक्शन राहते त्यामुळे ह्या रिॲक्शनचा करेक्ट ऑप्शन येणार ऑप्शन नंबर तिसरा वूड सिंथेसिस हे याचा आन्सर येईल बघा पुढचा क्वेश्चन याच्यामध्ये काय दिला आहे डिलेस लेस रिॲक्टिव्हिटी ऑफ क्लोरीन ॲटम इन विनिल क्लोराईड इज ड्यू टू विनील मध्ये जो तुमचा हा जो कंपाऊंड आहे ह्याची रिॲक्टिव्हिटी कमी असते असा क्वेश्चन विचारले आता ह्याच्याशी रिलेटेड कालच्या लेक्चरमध्ये आपण एक क्वेश्चन बघितला होता रेझोनन्स इफेक्ट जेव्हा आपण एक्सप्लेन करतो अशा टाईपच्या कंपाऊंड्समध्ये तेव्हा रेझोनन्स स्टेबिलायझेशन म्हणजे बॉन्डची जी पेअर आहे ती आपण पुढं शिफ्ट करून त्याचं डिलोकलायझेशन करून ह्याचे स्ट्रक्चर ड्रॉ करता येतात आपल्याला आणि तो फॅक्ट कन्सिडर केल्यानंतर त्याची रिॲक्टिव्हिटी जी आहे ती ह्या क्लोरीनची इथं असलेली लेस बघायला मिळते त्याला फक्त आणि फक्त रिस्पॉन्सिबल आहे रेझोनन्स इफेक्ट मग ह्या क्वेश्चनला आन्सर काय येईल चार ऑप्शन दिलेत तुम्हाला इंडक्टिव्ह इफेक्ट इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि एक ऑप्शन दिला आहे त्याच्यामधला रेझोनन्स स्टॅबिलायझेशन रिगार्डिंग टू दिस प शिफ्टिंग ऑफ हो पाय इलेक्ट्रॉन किंवा डिलोकलायझेशन ऑफ हो पाय इलेक्ट्रॉन ह्या क्वेश्चनला मग करेक्ट आन्सर तुमचा येणार ऑप्शन नंबर सेकंड विच इज नथिंग बट डी रेझोनन स्टॅबिलायझेशन नेक्स्ट पण बघा इथं एक रिॲक्शन दिलेली आहे ॲरोमॅटिक ट्रायसायक्लिक रिंग तुम्हाला इथं दिलेली बघायला मिळेल कार्बनला इथं हायड्रॉक्झिल ग्रुप अटॅच आहे एक मिथिल ग्रुप आहे एच बी आर बरोबर कॉम्बिनेशन करून हिटिंगची कंडिशन दिलेली आहे ॲरोवरती आणि ह्या रिॲक्शनचा प्रोडक्ट काय असेल असा क्वेश्चन विचारला आहे तर प्रोडक्टशी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर हे एच प्लस आणि बी आर मायनस अशा फॉर्ममध्ये ह्याचं सेपरेशन होईल हायड्रोजन प्रोमाइडचा आणि हा जो बी आर मायनस आयन आहे इथला हा ओवरऑल इथं सबस्टिट्यूट झाल्यानंतर किंवा हा ओ एच आणि हा एच प्लस हा कंबाईन होऊन बाय प्रोडक्टमध्ये जाईल आणि बाय प्रोडक्टमध्ये गेल्यानंतर इथनं मायनस एच टू होईल आणि हा बी आर मायनस आयन इथं येणार जो ही रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर प्रोडक्टचं साधारण स्ट्रक्चर तुमच्या कसं येईल बघा स्ट्रक्चरमध्ये तुम्ही बघू शकता सी एच आणि ह्या ह्या पोझिशनला काय आहे ना तुमचा बी आर मायनस आय एन इन बाकी पुढं ॲज इट इज सी एच थ्री आहे आणि ह्या इथं असणारा जो मगाचा आपला ओ एच होता तो बाय प्रोडक्टमध्ये निघून गेला आणि तशा टाईपचं कन्सिडर केली रिॲक्शन तर मॅच होणारा ऑप्शन नंबर एक आहे तुमचा म्हणजे ह्या क्वेश्चनचा आन्सर येतो तुमचा ऑप्शन नंबर फर्स्ट ओके सी दी नेक्स्ट क्वेश्चन ना पुढचा क्वेश्चन बघा आता काय दिला ह्याच्यामध्ये विच ऑफ द फॉलोईंग रिॲक्शन इज एक्सपेक्टेड टू टेक टेक्स प्लेस एसेन टू मेकॅनिझम आता एसेन टू मेकॅनिझम म्हणजे काय आपण बघितलं आहे की हे बाय मोलेक्युलर न्युक्ल्युफिलिक सबस्टिट्युशन रिॲक्शन याच्यामध्ये येतात सेकंड ऑर्डरच्या सगळ्या रिॲक्शन याच्यामध्ये आपण बघतो दोन मोलेक्युलचं कॉन्सन्ट्रेशन याच्यामध्ये बदल बघा बदललेलं बघायला मिळतं ट्रान्झिशन स्टेट तुम्हाला ह्याच्यामध्ये सिंगल मिळते आणि जनरली मग जर मेकॅनिझममध्ये आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये कार्बोकॅटायन जे फॉर्म होतात ओवरऑल तर ह्याच्यामध्ये प्रायमरी टाईपचे जे आहेत कार्बन कार्बोकॅटायन त्याच्याशी रिलेटेड ह्या रिॲक्शन मॅक्झिमम बघायला मिळतात कारण तिथं स्टेरिक इफेक्ट बऱ्यापैकी नलिफाय झालेला बघायला मिळतो मग तशा कंडिशन असतील तर प्रायमरी टाईपचे कार्बोकॅटायन असतील तर एस एन टू मेकॅनिझम मॅक्झिमम फेवर केलं जातं मग आता ह्या रिॲक्शनमध्ये जर कन्सिडर केलं तर अशा टाईपच्या रिॲक्शनमध्ये आपण पहिला ऑप्शन जर कन्सिडर केला तर हा कार्बन जर बघितला तर ह्याला टोटल तीन कार्बन अजून अटॅच आहेत टर्शरी कार्बन येतो त्यामुळे ह्या रिॲक्शनमध्ये मॅक्झिमम एस एन टू मेकॅनिझम फेवर होईल असं नाही एस एन वनशी रिलेटेड ही रिॲक्शन येईल तुमची सेकंड ऑप्शनमध्ये सुद्धा इथं काय दिसतं तुम्हाला हा टर्शरी कार्बन आहे अगेन ओके त्यामुळे इथंसुद्धा त्या टाईपची एस एन टू मेकॅनिझम फॉलो होणार नाही थर्ड ऑप्शनमध्ये जर कन्सिडर केलं तर इथं जर बघितलं आपण तर थर्ड ऑप्शनमध्ये हा जो इथला कार्बन आहे या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला असं दिलंय सी एच थ्री सी एच टू हा सी एच आहे आणि ह्याला बी आर अटॅच आहे थोडं सी एच थ्री हा कार्बन तुमचा सेकेंडरी कार्बन येतो ओके आणि ह्या सेकंडरी कार्बनशी रिलेटेड हा सोडियम ॲसिटेट जो आहे ह्याचं ह्याच्यावरती अटॅक दाखवला आहे अगेन अनहायड्रेटच्या प्रेझेन्समध्ये म्हणजे ओवरऑल ही रिॲक्शन जर कन्सिडर केली तर ह्याच्यामधनं तुम्हाला मग एस एन टू मेकॅनिझम पॉसिबल असलेलं आपल्याला बघायला मिळेल ओके okay, स्टुडंट त्यामुळे ह्याच्याशी रिलेटेड ह्याचा ऑप्शन ऑप्शन नंबर थर्ड ह्या क्वेश्चनशी रिलेटेड येतो लक्षात काय ठेवा प्रायमरी आणि सेकंडरी जेव्हा कार्बोकॅटायन असतात तेव्हा एस एन टू मेकॅनिझम फेवर केलं जातं आणि जर टर्शरी कार्बोकॅटायन असतील तर मॅक्झिमम एस एन वन मेकॅनिझम तिथं पॉसिबल राहतं ओके सिधी नेक्स्ट क्वेश्चन ना पुढचा क्वेश्चन बघा वेन आल्किल हलाइड इज हिटेड विथ ड्राय सिल्वर ऑक्साइड इट प्रोड्यूसिस अल्किल हलाइडला जर हिट केलं जी टू ओबरोबर तर त्यातनं काय प्रोड्यूस होईल असा क्वेश्चन तर रिॲक्शन जर कन्सिडर केली बघा हे अल्कील हलाइड घेतलंय समजा टू टाइम्स घेतलं त्याला सिल्वर ऑक्साईडबरोबर रिॲक्ट केला पण हिट हीटिंगची कंडिशन दिले जेव्हा हिट होणार तेव्हा काय होईल हा जो इथला ए जी आहे इट इज गेट कंबाईन विथ एक्स हॅलोशन बरोबर कंबाईन होऊन तो एक्सच्या फॉर्ममध्ये बाय प्रोडक्टमध्ये निघून जाईल आणि आपण इथं टू टाईम्स आ ग्रुप घेतला आहे इथं राहिलेला हा ऑक्सिजन हा दोन हे दोन अल्किल ग्रुप जे आहेत हे ऑक्सिजननं सेपरेट होऊन ह्यात प्रोडक्ट मिळताना तुम्हाला इथर्स असे प्रोडक्ट मिळतील जे आर ओ आर तसा मॅच होणारा ऑप्शन जर बघितला तर ह्या क्वेश्चनमध्ये ऑप्शन नंबर सेकंड जो आहे पॉसिबल प्रोडक्ट ह्या रिॲक्शनचा तुम्हाला इथर मिळेल बाकीचे ऑप्शन दिलेत इस्टर किटोन आणि अल्कोहोल मॅक्झिम पॉसिबिलिटी ह्याच्यामधनं इतरची राहिली रिॲक्शन तुम्ही नोट करून घेऊ शकता है? ओके अशा टाईपमध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन मॉई uh, सिल्वर ऑक्साईड ड्राई सिल्वर ऑक्साईडवरती विचारले जाऊ शकतात बघा नेक्स्ट क्वेश्चन जर कन्सिडर केला विच ऑफ द फॉलोइंग हॅलो अल्किन इज मोस्ट रिएक्टिव आता चार ऑप्शन दिलेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह अल्की लल्यावर कुठला आहे असा विचारला आहे पहिला ऑप्शन दिला वन क्लोरोप्रोपेन दुसरा दिलाय वन ब्रोमो प्रोपेन थर्ड इज अ टू क्लोरोप्रोपेन आणि चौथा दिला आहे टू ब्रोमो प्रोपेन ओके आता ओवरऑल ह्या क्वेश्चनशी रिलेटेड रिॲक्टिव्हिटीशी रिलेटेड जर आपण कन्सिडर केलं तर रिॲक्टिव्हिटी अल्किल हॅलाईटच्या बाबतीत रिॲक्टिव्हिटी जर कन्सिडर केली तर आर एफ आर सी एल आर बी आर आणि आर आय अशा फॉर्ममध्ये त्याची ऑर्डर जर कन्सिडर केली तर ह्या क्वेश्चनशी रिलेटेड जो तुमचा टू ब्रोमो प्रोपेन आहे ऑप्शन नंबर चौथा हा करेक्ट होतो रिॲक्टिव्हिटीशी रिलेटेड नेक्स्ट वन इन विच आल्कील एस एन टू मेकॅनिजम इज फेवर्ड म्हणजे मगाच्या क्वेश्चनला सिमिलर असा हा क्वेश्चन इथं आलेला बघायला मिळेल चार ऑप्शन जे दिलेले आहेत तुमचे त्याच्यामध्ये कुठल्या ऑप्शनमध्ये किंवा कुठला रिएजंट जो दिला आहे त्याच्यामध्ये आल्किल हलायडचं एस एन टू मेकॅनिझम जे आहे ते जास्त फेवर केलं जाईल असा क्वेश्चन याच्यामध्ये विचारला आहे ओके क्वेश्चनमध्ये ह्या क्वेश्चनमध्ये जर कन्सिडर केलं आपण तर तुम्ही बघू शकता पहिला ऑप्शन दिला आहे मिथिल क्लोराइड दुसरा दिला आहे इथिल क्लोराइड थर्ड अ सेकंडरी कार्बनशी रिलेटेड हा तिसरा ऑप्शन आहे आणि चौथ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला टर्शरी कार्बनशी रिलेटेड टर्शरी ब्युटील क्लोराइड अशा फॉर्ममध्ये हा ऑप्शन दिला आहे तो मी, फेवर जाता तर मग अशी सांगितलं काय मी एन टू मेकॅनिझम मॅक्झिमम फेवर कुठं केलं जातं तर प्रायमरी कार्बोकेटायन जिथं असतील म्हणजे प्रायमरी अल्किलॅडच्या बाबतीत हे जास्त फेवर झालेलं आपल्याला बघायला मिळेल म्हणजे त्या रिॲक्शनशी रिलेटेड जर तसं कन्सिडर केलं तर हा जो पहिला ऑप्शन आहे तुमचा मिथिल क्लोराईड ह्याच्यामध्ये इझिली तुमचं जे टू मेकॅनिझम आहे एन टू मेकॅनिझमची रिॲक्शन आपल्याला माहिती आहे आपण काय करतो की समजा हे हेच घेऊया आपण आणि ह्याच्यामध्ये जर समजा अल्कोहोलिक जे के ओ एच याचा हायड्रोलायसिस फॉलो केलं तर आपण काय बघितलं होतं की हे के सी एल बाय प्रोडक्टमध्ये जाईल आणि हा ओ एच इथं येतो अशा ये फॉर्ममध्ये ही रिॲक्शन आहे आणि मिथिल क्लोराईडचं कन्व्हर्जन सी एच थ्री ओ एचमध्ये मिथॅनॉलमध्ये झालेलं बघायला मिळेल तर ही रिॲक्शन होत असताना मग एकाच ह्या मोलेक्युलचं कॉन्सन्ट्रेशन बदलतं रिगार्डिंग टू दिस वन ओवरऑल दोन्ही मोलेक्युलचं सॉरी कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं आणि मग सिंगल स्टेपची रे रिॲक्शन आहे से सायमल्टेनियसली इथं बॉन्ड फॉर्म केला जातो बॉन्ड ब्रेक पण केला जातो आणि जर आपण एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम केली तर एकच पीक ह्याच्यामधनं मिळालेला आपल्याला बघायला मिळतो वन ट्रान्झिशन स्टेट इज देअर आणि ह्या ओवरऑल ह्या पोझिशनशी रिलेटेड म्हणजे सिंगल स्टेपशी रिॲक्शन आहे त्यामुळे एकच पीक इथं आलेला बघायला मिळेल कॉन्सन्ट्रेशन दोन्ही इथं मोलेक्युलचं बदलतं त्यामुळे ऑर्डर सेकंड राहते मॅक्झिमम पॉसिबिलिटी प्रायमरी टाईपचा हा कार्बन असल्यामुळं मग ऑप्शन नंबर ह्याचा पहिला जास्तीत जास्त फेवरमध्ये आलेला आपल्याला बघायला मिळेल ओके तर ह्या क्वेश्चनशी रिलेटेड मग करेक्ट ऑप्शन तुमचा राहणार कुठला ऑप्शन नंबर पहिला मिथिल क्लोराइड सेम टू रिॲक्शनलाच फॉलो करणारा पुढचा क्वेश्चन दिला आहे बघा विच ऑफ द फॉलोविंग इज द एन एक्झाम्पल ऑफ टू रिॲक्शन आता चार खाली ऑप्शन दिलेले आहेत त्यान चार ऑप्शनमध्ये एन टू रिॲक्शनला फॉलो करणारं Uh, हे काय रिॲक्शन कुठली असा क्वेश्चन विचारला ना सी दी फर्स्ट रिॲक्शन सी एच थ्री बी आर प्लस ओ एच मायनस आय एन अँड इट गिव्ज सी एच थ्री ओ एच एन बी आर मायनस ओके ही पहिली रिॲक्शन जी आहे ही ह्याचा आन्सर कस करेक्ट आन्सर येणारी रिॲक्शन आहे की ज्याच्यामधनं तुम्हाला एस एन टू मेकॅनिझम फॉलो झालेलं बघायला म्हणजे वरचीच रिॲक्शन जी आहे त्याच्यावरतीच हा क्वेश्चन परत एकदा रिपीट झालेला आपल्याला बघायला मिळेल बाकीच्या ह्याच्यामध्ये मग एस एन वनच्या पॉसिबिलिटी आहेत यू कॅन सीअर फोर्थ वन इथं कार्बन तुमचा टर्शरी आहे इथं एस एन वन मेकॅनिझम फॉलो होणार बाकीच्या बाबतीत पण सेम एक्सप्लेनेशनच्या बाबतीत तोच पार्ट आलेला आपल्याला बघायला मिळेल ओके okay? तर अशा फॉर्ममध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन तुम्हाला एम uh, सी क्यूचे विचारले जाऊ शकतात बघा अजून थोडेसे इझी इझी क्वेश्चन आपण कन्सिडर करूया यू कॅन सॉल्व तर बघा आपण थेरॉटिकल पार्टमध्ये बघितला होता एक क्वेश्चन की लास्ट पॉईंट जर आपण कन्सिडर केला की डी डी टीवरती एक क्व तुम्हाला क्वेश्चन विचारतात असं मी बोलले होते की डी टीचा लॉंग फॉर्म काय आहे असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो इथे चार ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला फुल फुल नेम ऑफ डी डी टी जसा क्वेश्चन विचारला आहे हा तर डी डी टीचं फुल नेम जर कन्सिडर केलं तर याच्यामध्ये पहिलं ऑप्शन दिला आहे वन 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 ट्रायक्लोरो टू टू बीस क्लोरोफिनील इथे देखील सेकंड ऑप्शन वन वन डायक्लोरो टू टू डायफिनिल ट्राय मिथिल इथेन वन वन डायक्लोरो टू टू डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन आणि चौथा दिला आहे नन ऑफ दीज आता डी टीचा लाँग फॉर्म जर आपण कन्सिडर केला तर सिंपली ॲज डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन असा त्याचा लॉंग फॉर्म आहे पण पोझिशन इथं दिलेले आहेत ओवरऑल पहिल्या नंबरच्या कार्बनला तीन वेळेला क्लोरो हा सबस्टिट्यूंट येतो आपण ट्रायक्लोरो म्हटले ना तर त्या ट्रायक्लोरोची पोझिशन असते एक नंबरच्या कार्बनलाच हे तीन वेळेला सी एल सबस्टिट्यूट असतं डायक्लोरो डायफिनिल असं म्हटले ओके त्यामुळे इथं बीस सेप्रिफिक्स क्लोरोफिनिल ह्या रिंगसाठी आले क्लोरोफिनिल म्हणजे बेन्झिन रिंग आणि त्याला परत सी एलचं सबस्टिट्यूशन म्हणजे ओवरऑल अशा तीन बेन्झिनच्या रिंग ह्याच्यामध्ये येतात ओके आणि मग ह्या सगळ्या फॅक्ट कन्सिडर करून जर डी डी टीचा लाँग फॉर्म आपल्याला काढायचा असेल तर त्याच्यासाठी तुमचा करेक्ट ऑप्शन हा पहिला येतो वन 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 ट्रायक्लोरो टू टू पीस पॅरा क्लोरोफिनिल इथेन असं ह्याचं करेक्ट आन्सर आलेला आपल्याला बघायला मिळेल ह्या क्वेश्चनमध्ये ओके आधी नेक्स्ट वन आ... पुढचा क्वेश्चन जर कन्सिडर केला तर टेफ्लॉनवरती आपण एक क्व क्वेश्चन बघू शकतोय टेफ्लॉन हा एक्झॅक्टली पॉलिमरिक टाईपचा कंपाऊंड आहे आणि टेफ्लॉनवरती क्वेश्चन काय विचारलं की त्याचा फॉर्म्युला टेफ्लॉन जे आहे त्याच्यामध्ये बेसिक युनिट हे तुमचं हे राहतं सी एफ टू डबल बॉन्ड सी एफ टू ओके टेट्राफ्लुरो इथिलीन ह्याचं नाव काय आहे ना टेट्राफ्लोरो इथिलीन हा एक्झॅक्टली मोनोमर आहे हा काय आहे मोनोमर आणि ह्याचं काय फॉलो केलं जातं पॉलिमरायझेशन पॉलिमरायझेशन म्हणजे यंग टाइम्स ही एंटिटी घेतली जाते आणि त्याला पॉलिमरायझेशनच्या प्रोसेसला आपण दिलं की त्याच्यामधनं पॉलिटेट्रा फ्लुरोइथिलीन पी टी एफ ई हा कंपाऊंड तयार होतो आणि पी टी एफ ई म्हणजेच टेफलॉन मग त्याचा एक्झॅक्टली फॉर्म्युला जर कन्सिडर केला तर त्याचं करेक्ट आन्सर तुमचा हा पहिला ऑप्शन येतो सी एफ टू सिंगल बॉन्ड म्हणजे हेच युनिट परत परत रिपीट होऊन यंग टाइम्स हा पॉलिमर तयार होतो समज ॲडिशन पॉलिमरायझेशनची ही रिॲक्शन आहे आणि त्याच्यानुसार मग टेफलॉनचं करेक्ट फॉर्म्युला जर कन्सिडर केला तर ह्याचा ऑप्शन नंबर पहिला येणार नेक्स्ट क्वेश्चन पुढचा काय दिला आहे बघा बेन्झिन हेक्झा क्लोराईड बी एच सी सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे हे काय म्हणून वापरलं जातं असा क्वेश्चन आहे तर हे इन्सेक्टिसाईड आहे लक्षात ठेवा बेन्झिनचं क्लोरिनेशन ॲडिशन रिॲक्शन जर कन्सिडर केली की बेन्झिनमध्ये ॲडिशन रिॲक्शन कन्सिडर केल्यानंतर पर्टिक्युलर कंडिशनच्या अंडर सहाच्या सहा हायड्रोजनच्या जागी सहा वेळेला क्लोरीन आलेला आपल्याला बघायला मिळतो आणि बेन्झिनचं कन्व्हर्जन बेन्झिन हेक्झा क्लोराईडमध्ये होतं आणि हा जो कंपाऊंड आहे हा इन्सेक्टिसाईड म्हणून बी एच सी पावडरच्या फॉर्ममध्ये इन्सेक्टिसाईड म्हणून ह्याला प्रिफर केलं जातं ओके अशा फॉर्ममध्ये हे आजच्या लेक्चरला आपण एवढे सी क्यू घेतलेत नेक्स्ट लेक्चरला मग आपण ह्याच्या पुढचे एम सी क्यूज बघूया थँक्यू